लॉकडाऊनला विरोध नाही आणि मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाला विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय करतात। आमच्या तिघांच्यात भांडणं लावण्याचा उद्योग करण्याचा उपद्व्याप चंद्रकांत दादा आणि त्यांचे जे सहकारी आहेत ते काय की रोज रात्री स्वप्न बघतात ते, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे। पक्ष म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलत असताना बाहेर एखाद्या प्रश्नाला कोणी उत्तर दिलं तर ते पक्षाचा त्या प्रश्नाला असणार उत्तर असेल, पण मुख्यमंत्री आमच्या दोन्ही पक्षांना विश्वासात घेऊन जर निर्णय करत असतील तर त्याला कोणी कुणाला विरोध करण्याचा प्रश्न उद्भवत नाही। मागच्यापेक्षा कितीतरी वेगाने कोरोनाचे रुग्ण आढळायला लागलेले आहेत, हे संकट मोठं आहे आणि लॉकडाऊनमुळे सामान्य माणसाचं किती नुकसान होतं याची जाणीव सरकारला आहे, त्याचा मध्य काढण्याचाच प्रयत्न होणार आहे। सर्व व्यवहार सुरळीत चालू राहिले पाहिजेत, दैनंदिन कामं चालू झाली पाहिजेत, पण गर्दी होता कामाने, गर्दीमुळं या कोरोनाचा फैलाव वेगानं होतो असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे, त्यामुळं त्यात योग्य अशा पद्धतीचेच निर्णय होतील जेणेकरून राज्याच्या सामान्य माणसाला त्याची तोशीस लागणार नाही।